by Satyam Developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. मालाड पुलिस ने ऐसे गैंग को गिरफ्तार किया है जो एटीएम मशीन में प्लास्टिक की पट्टी लगाकर एटीएम से पैसे निकाल लेते थे। आरोपी मशीन में पट्टी लगाकर बाहर इंतजार करते थे। जब कोई ग्राहक एटीएम से पैसे निकालने आते थे तब पट्टी लगने से रुपए एटीएम से बाहर नहीं निकलते थे। ग्राहक को लगता था कि एटीएम खराब है और लोग एटीएम सेंटर से लौट जाते थे। उसके बाद आरोपी एटीएम में फंसे रुपए निकाल लेते थे। मालाड पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है। उन पर मुंबई और पुणे में करीब 6 मामले दर्ज हैं। इस संबंध में अधिक जानकारी डिटेक्शन अधिकारी मालाड तुषार सुखदेव जी ने दी है। मालाड पुलिस ने एक आरोपी को रंगे हाथ गिरफ्तार किया है जबकि दूसरा आरोपी नवी मुंबई से गिरफ्तार हुआ है। कोटक महिंद्रा बैंक के एटीएम है एसपी रोडला। त्यांच्या एटीएमच्या कॉल सेंटर मधून आमच्या नॉर्थ कंट्रोलला कॉल प्राप्त झाला होता। तिथे काही अज्ञात दिशांनी चोरी करताना दिसून येत आहे। तेव्हा आमची डिटेक्शन टीम पोलीस हवालदार काकोसे, पोलीस शिपाई काटे, पोलीस शिपाई डोईपुळे, पोलीस नाईक अमित हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचले व तेथून एक इसम जे हालचाली संशय दिसत असल्या कारणाने त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। सदर इसमाला मालाड पोलीस ठाणे येथे येऊन चौकशी केली असता तो उत्तर प्रदेश प्रतापगडचा राहणारा असल्याचं समजले व सदर इसमाकडे अशी ही पट्टी मिळून आली। त्यानंतर सदर इसमाला अजून त्यात काय करतो असे विचारले असता त्याने इथे चोरी करण्यात आलेला आहे असे तपासा दरम्यान सांगितले व त्याचा एक साथी होता तो तिथून पळून गेला। त्यानंतर आम्ही सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे सर व आमचे क्राईम पेअर राजेंद्र पनाळे सरांना दिली। त्यानंतर आमच्या वरिष्ठांनी माननीय डीसीबी साहेबांना सदर बाबत माहिती दिली। डीसीबी साहेबांनी आमची डिटेक्शनची टीम फॉर्म करून सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने सदर जो पहिला आरोपी पकडला होता तो पूर्वेला त्याच्या मित्राकडे राहावास होता है। तर आमचे पीएसआय बच्चाव व पोलीस शिपाई काटे हे त्या ठिकाणी गेले व तिथून माहिती घेऊन व हा ज्या ठिकाणी राहत होता तिथे आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली व उपयुक्त माहिती घेऊन आमच्या टीमने त्यानंतर दहिसर, कांदिवली, चारकोप सदरच्या परिसरात आरोपितांचा शोध घेतला। पोलीस हवालदार सातवसे यांनी त्याच्या सीडीआर अनालिसिस करून सदरच्या आरोपितांचा आम्ही दहिसर पोलीस स्टेशन येथे दहिसर रेल्वे स्टेशन जवळ त्याला अटक करण्यात आली। हा सुद्धा आरोपी प्रतापगडचाच आहे, उत्तर प्रदेशचाच आहे। रिकव्हरी थोडाफार प्रमाणात कॅश मिळाला आहे त्यांच्याकडून। अजून त्यांनी त्यांच्या तपासादरम्यान त्यांनी मुंबईमध्ये 4 ते 5 ठिकाणी सदर बाबतचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे। त्याबाबत तपास चालू। नवी मुंबई आवाज के लिए शाफिक सतविलकर की रिपोर्ट।